चला आता लक्षवेधी क्रमांक 5 पत्रकारांच्या संदर्भातली लक्षवेधी आहे। माननीय सभापती महोदय लक्ष लागलेलं आहे या विषयाकडे वितरित केल्याप्रमाणे। सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये दैनिक, साप्ताहिक, डिजिटल, टीव्ही अशा वेगवेगळ्या विंगमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची एकूण या महाराष्ट्रामध्ये जवळपास 8,500 एवढी संख्या आहे। जेमतेम या 8,500 संख्येमधनं 1,000 असे पत्रकार आहेत की ज्यांना 20,000 पासून तर 1 ते 1.5 लाखापर्यंत पगार मिळतो, परंतु उर्वरित जे पत्रकार बंधू आहे ते सगळे 20,000 पेक्षा कमी पगारावर आपापल्या संस्थेमध्ये कामाला आहेत। असा सर्वे हा व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेने केलेला आहे। अत्यंत कमी पगार असल्यामुळे, मानधन कमी असल्यामुळे पत्रकारांची आर्थिक दमछाक होते। कोरोनाच्या काळामध्ये तर अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या, नोकऱ्यामध्ये कुटुंब उघड्यावर पडली, मुलांच्या त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला, त्यानंतर कसे बसे पत्रकार त्यातनं सावरले। दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका किंवा नागरी पतसंस्थेमध्ये सुद्धा पत्रकारांना लोन्स त्या ठिकाणी मिळत नाही, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांना आर्थिक धैर्य मिळावे किंवा जोडधंद्यासाठी त्यांना आधार मिळावा म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या देशव्यापी संघटनेने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर पत्रकारांच्या कल्याणाकरता स्वतंत्र असे पत्रकार कल्याण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी केली। या मागणीच्या संदर्भात व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे असेल, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के असतील, यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री महोदयांकडे सुद्धा निवेदनं केलेली आहे, त्या पद्धतीनं लाक्षणिक उपोषण सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि लोकशाहीतील पहिले 3 आधारस्तंभ जे आहे ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, परंतु चौथा आधारस्तंभ हा खऱ्या अर्थानं दुर्बल घटकामध्ये मोडतो। त्यामुळे कोरोना काळात जवळपास 150 पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला, परंतु आजपर्यंत त्यांना सरकारतर्फे कुठलीही मदत त्या ठिकाणी मिळालेली नाही आहे। या चौथ्या आधारस्तंभाचे खाजगीकरण आता मोठ्या प्रमाणात होत चाललेले आहे, त्यामुळं पत्रकारांना नोकरीची आता शाश्वती राहिलेली नाही आहे। आपल्या नोकरीवर केव्हा गदा येईल हे त्यांना सांगता येत नाही, त्यामुळे उमेदीच्या काळात पत्रकारिता केलेला आमचा पत्रकार बांधव त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्याची जर नोकरी गेली तर तो नैराश्याच्या खाईमध्ये त्या ठिकाणी पडतो। त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकशाही जर मजबूत आपल्याला ठेवायची असेल तर लोकशाहीचा हा जो चौथा आधारस्तंभ आहे याला मजबूत करण्यासाठी शासनाने आवश्यक ती पावले उचलली पाहिजे। म्हणून या प्रश्नावर मी या ठिकाणी शासनाला विचारतो की ज्याप्रमाणे आपल्या राज्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळच्या धर्तीवर किंवा आत्ता शासनाने माझ्या माहितीनुसार एक गुरव समाजाकरता सुद्धा आर्थिक महामंडळाची घोषणा नुकतीच केलेली आहे आणि वारंवार आता आपली चर्चा होतेच आहे की दयावान सरकार आहे, म्हणून पत्रकारांना सुद्धा दयावान वृत्ती ही दिसावी आणि पत्रकारांना सुद्धा आर्थिक विकास महामंडळाप्रमाणे पत्रकार कल्याणकारी महामंडळाची स्थापना सरकार करणार काय? माननीय सभापती महोदया, सन्मान्य सदस्य धीरज लिंगाळे साहेब आणि इतर सर्व सन्मान्य सदस्यांनी पत्रकारांच्या प्रश्नासंदर्भात या ठिकाणी लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। या सरकारची सुद्धा भूमिका किंवा सरकारची मानसिकता ही पत्रकारांच्या बाबतीत निश्चितपणाने संवेदनशील आहे। आपण जी काय आकडेवारी सांगितली वस्तुस्थिती दर्शक आहे, काही ठराविक पत्रकारांचं मानधन त्यांना मिळणारा मिळणारा हा चांगल्या प्रकारचा असतो, परंतु बहुतांशी पत्रकारांना हे अत्यल्प मानधनामध्ये किंवा वेतनावरती या ठिकाणी काम करावं लागतं ही वस्तुस्थिती आहे। राज्य सरकारने यापूर्वी सुद्धा पत्रकारांसाठी शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव
पत्रकार कल्याण योजना या ठिकाणी आपण राज्यामध्ये लागू केलेली आहे आणि यामध्ये 50 कोटी रुपयांची रक्कम जी त्या कल्याण योजनेच्या खात्यावरती राष्ट्रीयकृत बँकेमध्ये घेऊ त्यातून येणाऱ्या व्याजातून आपण पत्रकारांच्यासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना या ठिकाणी राबवतो। पत्रकारांना आजारांवरील उपचारासाठी यातून आपण मदत करतो। त्याच्यामध्ये 22 गंभीर स्वरूपाचे आजार या ठिकाणी आपण आयडेंटिफाई केलेले आहेत आणि आतापर्यंत जवळपास 295 पत्रकारांना 1.80 कोटी रुपयांची मदत अशा वैद्यकीय उपचारांसाठी आपण या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महाराज दिली सभापती महोदय दिलेले आहे। त्याचबरोबर राज्य सरकारनं या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी योजनेअंतर्गत स्थापन केलेल्या विश्वस्त मंडळामार्फत आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना ही पत्रकारांच्यासाठी ज्येष्ठ पत्रकारांच्यासाठी आपण लागू केली। या माध्यमातून सुद्धा 154 ज्येष्ठ पत्रकारांना जे पात्र आहेत त्यांना 11,000 रुपये अशा पद्धतीचं प्रत्येकी अनुदान सुद्धा या ठिकाणी आपण दिलेलं आहे। आधी स्वीकृतीधारक पत्रकारांना आपण काही सवलती लागू केल्या ज्यामध्ये 100% एसटीचा मोफत प्रवास आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ज्या 25/2009 निर्णयाप्रमाणे शासकीय रुग्णालयातनं मोफत रुग्णसेवा आहे। त्यांच्या पती पत्नी व त्यांच्यावर अवलंबून मुलं यांना जर दुर्धर आजार झाला अपघात झाला आणि आधी स्वीकृतीधारकाचा दुर्दैवानं अकस्मात मृत्यू झाला तर त्यांच्याही कुटुंबियांना यामध्ये आपण मदत केली यामध्ये आपण समावेश केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं सन्माननीय सभापती महोदया पत्रकार संरक्षण कायदा करणारे हे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे। राज्यामध्ये इतर कुठल्याही राज्यामध्ये पत्रकारांच्या संरक्षणाचा विशेष कायदा नाही आणि त्यामुळं पत्रकारांच्याबद्दल आपण संवेदनशील आहोत एवढ्या योजना आपण पत्रकारांच्यासाठी राबवलेल्या आहेत। या व्यतिरिक्त सुद्धा ज्या ज्या आता आपण 11,000 का 18,000 पत्रकारांचा या ठिकाणी आकड्याचा उल्लेख केला आधी स्वीकृतीधारक पत्रकार त्याच्यामधले किती आहे म्हणजे ज्या आधी स्वीकृतीधारक पत्रकारांना राज्य सरकारनं त्यांचं कार्ड दिलेलं आहे किंवा त्यांना आधी स्वीकृतीधारक पत्रकार म्हणून मान्यता दिलेली आहे असेही आहेत आणि इतर पत्रकार हे जे फील्डवरती काम करतात काही तालुका स्तरावर काम करतात काही जिल्हा स्तरावर काम करतात काही विभागीय स्तरावर काम करतात त्यामुळे निश्चितच या वेगवेगळ्या योजना राज्य सरकारनं पत्रकारांच्यासाठी या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये लागू केलेल्या आहेत आणि निश्चितपणे जी काही मानधनाची रक्कम आहे बाकी इतर ज्या काही वैद्यकीय मदती आहेत त्यांच्या संरक्षणाचा जो कायदा आहे याच्या बाबतीत पत्रकारांचं हित लक्षात घेऊनच राज्य सरकारने या ठिकाणी हे सगळं धोरण आखलेलं आहे।